नवीन कीर्तनाचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी कीर्तन विश्व यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा. या सर्व विश्वामध्ये कीर्तनासाठी संपूर्णपणे समर्पित असलेलं एकमेव यूट्यूब चॅनल कीर्तन विश्व. मुखी नाम गावनी करी टाळ घे मुनी, मुखी नाम गावनी करी टाळ घे मुनी. विश्व रंग कीर्तनी, विश्व रंग कीर्तनी, विश्व रंग कीर्तनी, विश्व रंग कीर्तनी. नारदांचे मुखातुनी अवतरले या भुवनी, नारदांचे मुखातुनी अवतरले या भुवनी. धुंद जाहरी ही अवनी हरी नाचला रंगुनी, धुंद जाहरी ही अवनी हरी नाचला रंगुनी. विश्व रंग कीर्तनी, 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 विश्व रंग कीर्तनी. नमस्कार. कथा बारा ज्योतिर्लिंगांची या मालिकेला जबरदस्त भरभरून प्रतिसाद आहे, पण तरीसुद्धा एक विनंती करावीशी वाटते की हे शिवभक्तीचं जे लोण आहे ते अखिल भारतीय स्तरावरच आहे. तेव्हा भारतात या महाराष्ट्राबाहेरसुद्धा जे जे आपले नातेवाईक निवास करतात त्यांच्यापर्यंत ही मराठीतून कीर्तन रूपाने चाललेली शिवसेवा पोचवणं हे आपलंही थोडंसं कर्तव्य आहे. तेव्हा निश्चितपणे सगळ्यांच्यापर्यंत हा सगळा शिवसेवेचा ओघ पोचवा. आज भीमाशंकराची कथा आपण ऐकणार आहोत आणि यामध्ये श्रीमती रत्नप्रभा मतकर या सातारा जिल्ह्यातल्या आहेत, देगाव या गावच्या आहेत. त्यांनी या ठिकाणी शिवसेवा अर्पण केली आहे. तेव्हा भीमाशंकराची कथा ऐकूया आणि अशीच अजूनही अनेक ज्योतिर्लिंगांच्या कथा आपल्याला ज्या ऐकायच्या आहेत त्याचं प्रायोजकत्व देण्यासाठी जर आपली इच्छा असेल तर जरूर आमच्या कार्यालयाला संपर्क करा. ऐकूया आता भीमाशंकराची कथा. श्रीराम 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 श्रीमन्महागणाधिपतये नमः. श्रीसरस्वत्यै नमः. श्रीगुरुभ्यो नमः. सर्वदेवेभ्यो नमो नमः. वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नो कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः.
मूवकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वंदे परमानंदमाधवं हरि जय जय राम जय जय राम 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 हरि जय जय राम राम कृष्ण राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम संगम हरि 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 जय जय राम दुर्वासुन दुख विमोचक दुर्जयन मगम करे सा निसक धप मप गम रे सा निस
నిజగ పమ గమగరేసా నిజగమ పమ గరేసా నిజగమ పమ గరేసా నిజగమ పమ గరేసా హరే జయ జయ రా శరణాగత Hey.
नमः पार्वतीपते हर हर महादेव। शिव नाम उच्चारा तेने कलिकालासी दरारा, ऐसा नामाचा महिमा नकले अगमा निगमा। एका जनार्दनी वाचे शिव नाम जपा साचे, शिव नाम उच्चारा तेने कलिकालासी दरारा। पुंडलीक वरदा हरि विठ्ठल। अभंगाच्या अंतिम चरणावरून आपल्या लक्षात आलं असेल की हा अभंग एकनाथ महाराजांचा आहे। एका जनार्दनी वाचे, मग मनामध्ये प्रश्न असा पडेल की एकनाथ महाराजांचं पूर्व आयुष्य पाहिलं तर ते अत्यंत परम असे दत्तभक्त आहेत, त्यांना जनार्दन स्वामींच्याकडून गुरुपदेश मिळाला आहे आणि जे प्रत्यक्ष भगवत दर्शन झालंय ते दत्तस्वरूपाचं झालंय, ते दत्त संप्रदाय गुरु संप्रदाय या संप्रदायातले खरं तर आहेत। अर्थात समाज धारणेच्या दृष्टीनं दत्तभक्ती हा महत्त्वाचा विषय असताना सुद्धा या भागवत संप्रदायाचा ते एक मोठा आधार झाले। म्हणून तर अभंगामध्ये असं म्हणतात की खांब दिला भागवत। जनार्दन एकनाथ यांचं कार्य कोणतं तर खांब दिला भागवत। कारण या संत मालिकेच्या बाबतीत म्हटलं तर एक कालखंड आहे जिथे ज्ञानोबा आहेत, नामदेव महाराज आहेत आणि मोठी संत मंडळीची प्रभावळ आहे। दुसरा विभाग पहावा, तिथे तुकोबा आहेत, निळोबा आहेत, रामदास स्वामी आहेत, एक मोठी संत मंडळीची फळी आहे। आणि याच्यामध्ये एक मोठा कालखंड असा आहे की या संपूर्ण घराच्या छताला आधारच नाही आहे। 1200-1300 शतक ज्ञानोबा नामदेव महाराज आणि ते पासून 13वं शतक 14वं शतक 15वं शतक आणि तुकोबा रामदास स्वामी निळोबा राय हे 16वं 17वं शतक। 16-17 शतक कुठे आणि 12-13 शतक कुठे, मधल्या 400 वर्षाच्या काळात जर हा भागवत धर्म घट्टपणे कुणी सांभाळला असेल तर म्हणतात ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया, नामातयाचा किंकर तेने केला हा विस्तार। आणि पुढे जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत। एकनाथी भागवताच्या रूपाने या संप्रदायाला एक अत्यंत बलिष्ठ असा आधार ज्या नाथांनी दिला, ज्यांची स्वतःची भक्ती अनन्यसाधारण दत्तभक्ती आहे, पण तरी सुद्धा माझे माहेर पंढरी आहे भिवरीच्या तिरी, बाप आणि आई माझी विठ्ठल रखुमाई असं सुद्धा गाण्यासाठी नाथ महाराज कचरत नाहीत। मग असे अनेक अभंग पाहिल्यानंतर आपल्याही मनामध्ये संभ्रम पडतो की या संतांना नेमकं आम्ही कोणतं नाम घ्यावं अशी इच्छा आहे। ते स्वतः दत्त नाम घेतात, रामनापाच्या गुणगानाचे अभंग ते गातात, आता शिवनामाबद्दलही अभंग गातात, पांडुरंगाच्या नामाबद्दल अभंग गातात। म्हणजे आमचा संभ्रम होतो का नाही, आम्ही आता यातलं कुठलं नाम घ्यायचं? म्हणून काही वेळेला या संत वाङ्मयाला सुद्धा मोठं अभ्यासून घ्यावं लागतं। लक्षात घ्या, आपल्या कुलपरंपरेनं किंवा गुरुपरंपरेनं एखादं नाम तुम्हाला मिळालं असेल, एखाद्याकडनं आपण गुरुपदेश घेतलात आणि त्यांनी एक नाम आपल्या कानात सांगितलं तर ते नाम बाजूला टाका आणि मी सांगतोय ते शिवनाम उच्चारा असं कधी संत म्हणतील काय? नाही।
ते गुरुस्थानाचा कधीही अवमान होऊ देणार नाहीत. किंवा कुलपरंपरेनं माझ्याकडे जर गेली 12 पिढ्या प्रभू रामचंद्रांची सेवा असेल आणि माझा राम नाम जप असेल, तर तुझा राम नामाचा जप बाजूला ठेव आणि मी सांगतोय ना आता हे नाम घे, असं तरी ते सांगतील का? नाही. मग शिव नाम उच्चारा याचा अर्थ मी काय घ्यायचा? तर या सर्व संतांच्या वागण्याचा सम्यक विचार करून आपण लक्षात असं घ्यायचं आहे की शिव हा शब्द एका संप्रदायापुरता मर्यादित नाहीच आहे. या विश्वामध्ये जे जे म्हणून सत्य, जे जे म्हणून सुंदर, ते सर्व शिव, सत्यम शिवम सुंदर. शिवत्व म्हणजे मंगलत्व असा जर लक्षात घेतला अर्थ, तर मग मात्र शिव नाम उच्चार म्हणजे तुझ्या कुलपरंपरेनं किंवा तुझ्या गुरुपरंपरेनं तुझ्या जन्माचं मंगल करण्यासाठी जे नाम तुला मिळालं असेल. आणि इथे संतांचा भर नुसतं मनातल्या मनात म्हणा असा नाही आहे, उच्चारा उच्चारा. मनातल्या मनात नाम घेतलं तर काही चालत नाही का? चालत नाही असं नाही, चालतं पण पळत नाही. ज्या गतीनं तुला प्रगती हवी आहे त्या गतीनं चालण्यात गंमतच नाही आहे. आणि ती गती जर सापडवायची असेल तर हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना पूर्ण करी, पुण्याची गणना पूर्ण करी, पुण्याची गणना कोण करी, असो नि संसारी जिवे वेगू करी, असो नि संसारी जिवे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्या सदा, वेदशास्त्र उभारी बाह्या सदा, वेदशास्त्र उभारी बाह्या सदा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, कोण. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण. प्रभाते मनी राम चिंतीत जावा एकदा, आणि पुढे वैखरी राम आधी वदावा. म्हणण्यावरती संतांचा खूप मोठा भर आहे, कारण त्या उच्चारामुळे आपल्या मनाचं एकाग्रीकरण थोडं सुलभ आहे, अधिक संपूर्ण वातावरण मंगलमय होण्याला त्याचा लाभ आहे. मनातल्या मनात नाम घेतल्याचा लाभ वातावरणाला नाही न, त्यासाठी शिव नाम उच्चारा तेणी कळिकाळाशी दरारा. एक प्रश्न असा आहे महाराज, आपण आपल्याकडे काळ हा शब्द बऱ्याच अर्थी वापरतो. विविध अर्थामधले 2 अर्थ महत्वाचे, एक म्हणजे मृत्यू. काळ या शब्दाचा एक अर्थ घेतला जातो, काळाला होता पण वेळ आली नव्हती वगैरे 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 पद्धतीनं. काळ म्हणजे एका वेळेला मृत्यू असाही अर्थ घेतला जातो, आणि काही वेळेला काळ म्हणजे समय. आपल्याला काही काळ आहे का माझ्याशी बोलायला? सर्व काळ म्हणजे समय, या अर्थी सुद्धा काळ शब्द वापरला जातो. म्हणून तर आपण मराठी व्याकरणात शिकलो ना, भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्य काळ. तेव्हा अर्थात एवढंच शिकवलं जातं हाच त्रास आहे. ते शिकवलं पाहिजे की आपण भूतकाळात किती वेळ राहायचं, भविष्य काळात किती वेळ राहायचं, आणि वर्तमानात किती वेळ राहायचं. कारण खरं म्हणाल
तो वर्तमान काळ नावाचा काळच शिल्लक नाही अशी अवस्था आहे. कारण वर्तमानामधला प्रत्येक क्षण दुसऱ्या क्षणाला भूतकाळ आहे. तसं म्हणाल तर वर्तमान काळ नावाची वस्तू शिल्लक नाही आहे तुमच्याकडे. आज दुपारी 2 वाजता तुमच्याकडे येतो, मी आत्ता बोलतोय तोपर्यंत तो भविष्यकाळ आहे. पण 2:01 झालं की त्या क्षणाला तो भूतकाळात गेला. वर्तमान केव्हा होता? वर्तमान कधी होता? आणि दुर्दैवाने आपल्या पूर्ण जीवनात आपण भूतकाळातल्या गोष्टी आणि भविष्यकाळातली स्वप्न याच्यात इतका वेळ घालवतो की वर्तमान जगायला आपल्या हातामध्ये समय नाही. पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव. हे छान श्रीखंड दिले, खान मेले. हे श्रीखंड घेतलं की आपण जायचं भूतकाळात. हमारे जमाने में, अरे काय श्रीखंड होत, झालं गप्पा झाल्यात भूतकाळात. आता डायबिटीस आहे, भविष्यकाळात हे मिळेल का नाही कल्पना नाही, अंदाज येत नाही. या उड्या वेळात मांजरानं उडी मारली. माझ्या हातात वर्तमान काळ होता. मी भूतकाळाबद्दल चिंता करत बसलो, भविष्यकाळाबद्दल चर्चा करत बसलो, आहे तो वर्तमान निघून गेला. आता प्रश्न असा की आपण म्हणता भगवंताचं नाम उच्चारल्यानंतर त्या काळाला सुद्धा भीती वाटते. कारण निश्चितपणे काळ हा सातत्याने मनुष्याला ग्रासतो, सर्व विश्वालाच ग्रासतो, सगळ्यांना ग्रासतो. मग काळ आम्हाला ग्रासतो, मग आम्ही नाम घेतल्यानंतर आम्हाला हा काळ ग्रासणार नाही अशी काही अवस्था येईल का? हा काळ म्हणजे आम्ही वर्तमानातच राहू, आम्ही कधी भविष्यकाळात जाणारच नाही. म्हणजे आम्ही म्हातारे कधी होणार नाही, वृद्धत्व कधी जमणारच नाही, त्यामुळे मग आगतिकता हा विषयच येणार नाही का? नाम घेतोय असं काही होईल का हो? कारण खरंच आहे, भीती वाटते. किती वरती आव आणला तरी पांघरसी जरी असला कपडा येसी उघडा जासी उघडा. कपड्यासाठी करीसी नाटक तीन प्रवेशांचे, एक धागा सुखाचा मुखी अंगडी बालपणीची सुंदर वसने तारुण्याची जीर्ण शाल मग पुरे शेवटी वार्धक्याचे, हे एक धागा. नेहमी कोणातरी वृद्धाकडे बघून जो सजग सज्जन असतो ना, तो कधी म्हातारपणाची टिंगल नाही करत. कारण वृद्धांमध्ये बऱ्याच गमती जमती आढळतात, विक्षिप्तपणा येतो, किंवा अंगी काही हालचाली विचित्र होतात, बडबड बडबड जास्त होते, वागण्यामध्ये फरक पडतो. सामान्य बुद्धीची माणसं त्याची टिंगल टवाळी करतात, पण सज्जनाला कळतं वेड्या काय माहीत उद्या तुझं भविष्य हेच असेल, आपल्याला काय त्याला हसायचा अधिकार आहे. अरे हे वृद्धत्व आज ना उद्या माझ्या घरात येणारच आहे. मग आता मी शिवनाम घेतो आहे म्हणजे मंगलकारक काहीतरी नामस्मरण करतो आहे, आता हा काळ मला ग्रासणार नाही,
मला वृद्धत्व येणार नाही किंवा एखाद्या वेळेला मृत्यूही येणार नाही असं काही जमेल काय, असं काही जमेल का? तर या ठिकाणी हा अर्थ घ्यायचा नाही. ऐसा नामाचा महिमा नकळे आगमा निगमा. साधारणतः वेदशास्त्र पुराण उपनिषद या गोष्टीसाठी आपण आगम निगम हा शब्द वापरतो. वेदशास्त्रामध्ये ज्ञानाची चर्चा असल्यामुळे त्याच्यात नामाची चर्चा फारशी नाही, म्हणून त्या ठिकाणी नामाचा महिमा त्या आगमा निगमाला समजू शकत नाही. पण एकनाथ महाराज म्हणतात त्या नामाचा महिमा असा आहे, त्या उच्चाराचा महिमा असा आहे की त्यामुळे आपल्याला आपल्या स्वस्वरूपाकडची वाटचाल सुलभ होते. आणि एकदा स्वस्वरूपाच्याकडची वाटचाल सुरू झाली मग देहाला वृद्धत्व आलं काय, तारुण्य आहे काय, गेलं काय, याचा त्रास काहीच होत नाही. कारण आतला प्रवास थांबत नाही आहे ना. आध्यात्मिक प्रवासाला वयाचं बंधनच नाही. गिरनार चढायचा असेल तर तुम्ही गुडघ्यात शक्ती पाहिजे, पण नाडीशुद्धी प्राणायाम करायचा असेल तर त्याला काय पाहिजे, बसल्या खुर्चीत बसून सगळं जमतं. तेव्हा माझी जेव्हा ती साधना नामाच्या माध्यमातून एकाग्रतेच्या माध्यमातून होईल तेव्हा त्या कलिकाळाला सुद्धा माझी भीती वाटते का? मला त्याची भीती वाटत नाही. त्याला आपोआप माझ्या नामोच्चाराची भीती बसते की तू मला घाबरवू नको बरं, तुझ्या भीतीनं मी थांबणारा नव्हे. खरंच भगवंताच्या नामशक्तीनं असे प्रत्यक्ष असलेले कलिकाळ आणि तसंच या भौतिकामध्ये असलेले सुद्धा कलिकाळ कसे घाबरले अशी कथा उत्तररंगामध्ये पाहू. पण तोपर्यंत पूर्वरंग लक्षात ठेवायचा, मनातल्या मनात नामस्मरण करायचंच. 24 तास काय प्रगट नाम घ्यायला घरचे लोक परवानगी नाही देणार. पहिले म्हणतील डॅडी शटअप, आम्हाला डिस्टर्ब होत आहे. पण जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा तेव्हा भगवन नामाचं भजन, भगवन नामाचा उच्चार आणि संतांनी दिलेल्या वाङ्मयाचं चिंतन मनन आणि आचरण झालं की मग त्या कळीकाळाला सुद्धा आपला दरारा वाटतो, त्या नामाचा दरारा वाटतो. याबद्दल एकनाथ महाराज आपल्याला सांगत आहेत, शिवनाम उच्चारा, शिवनाम उच्चारा, शिवनाम उच्चारा, उच्चारा. पार्वतीपते हर हर महादेव. कीर्तनाच्या परंपरेप्रमाणे थोडा वेळ भजन करूया. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीतारा. राघव राजा राम पतित पावन सीतारा. रघुपति राघव राजा राम
रामचंद्र महाराज की जय। सर्वांनी म्हणावं हरे राम हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, गोपाल कृष्ण भगवान की। करकटी कुंभकर्ण उदरी कथा आहे। आपल्याला रामायणामधला जो कुंभकर्ण माहिती आहे हा साधारणतः 6 महिने झोपलेला आणि 6 महिने जागा एवढाच माहिती आहे, पण कुंभकर्णाचे अनेक उपद्व्याप इतरही पुराणात लिहिले आहेत। जेव्हा इतरांची राज्य भ्रष्ट करण्यासाठी रावणाच्या स्वार्या होत असत, पहिला कालखंड असा होता की रावण स्वतः सैन्य घेऊन जायचा, हल्ले करायचा, अनेक प्रांतांना लुटायचा आणि दुर्दैवाने तिथल्या अनेक स्त्री रत्नांवर सुद्धा अत्याचार करायचा, अनेक स्त्रियांना पळवूनही आणायचा। या सगळ्या रावणाच्या चुकीच्या पद्धतीनं चाललेल्या राज्य विस्ताराला त्याचा धाकटा बंधू जो विभीषण तो नेहमी विरोध करत असे। बंधो चांगलं नाही करत, पण अशा अत्याचारी स्वाऱ्यांमध्ये हा कुंभकर्ण काही वेळेला सहभागी असायचा, वन ऑफ सेनाधिकारी म्हणून हे कुंभकर्ण प्रकरण सुद्धा जात असे।
मग कुंभकर्ण हा फक्त राम रावण युद्धाच्याच वेळेला लढला असं नाही, पूर्वीसुद्धा रावणाबरोबर येऊन त्यांनी अनेक पराक्रम नाही म्हणता येणार उपद्व्याप केले आहेत, अनेक ठिकाणी अनेक राजांना दुभाडलंय. तसंच या महाराष्ट्राच्या सह्याद्री शिखरांच्या आसपास आपली दहशत उभी करावी या निमित्तानं जी रावणाची स्वारी झाली होती आणि ती स्वारी झाल्यानंतर साहजिकच सगळा प्रांत भयग्रस्त झाला आणि मग तिथे त्यांनी शूर्पणखा आणि ते खरदूषण नावाचे दोन सहकारी ठेवले. पण या स्वारीच्या कालखंडात या सह्याद्रीवरती करकटी नावाची एक राक्षसी होती. त्या अरण्यामध्ये लक्षात घ्या प्रत्येक वेळेला राक्षस या शब्दाचा अर्थ वाईट नका घेऊ. जसं मानव एका जमातीचं नाव आहे, आर्य एका जमातीचं नाव आहे, देव एका जमातीचं नाव आहे, असुर एका जमातीचं नाव आहे, तसं राक्षसी एक जमात आहे. किंबहुना अनेक राक्षस हे उत्तम कार्य केल्याबद्दल भगवत भक्त आहेत. राक्षस म्हटलं की बाप रे आले दोन दात बाहेर काढली जीभ लळलळलळ असं सारखं नाही घ्यायचं. उलट राक्षस हाय 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 अरे तुम्ही आम्ही काय असू एवढे सुंदर होते. अनेक राक्षसांची पुराणातली वर्णनं इतकी गोड आहेत. मुळात पांडवांना सुद्धा त्यांच्या राजसूय यज्ञासाठी जी अख्खी प्रचंड मयसभा बांधून दिली ती मय नावाच्या राक्षसांनी त्या आसुरांनी बांधली आहे. म्हणजे तो राक्षस आहे म्हणून पांडवांना त्याज्य आहे का? घटोत्कच हा पांडवांच्या जीवनामधला त्यांच्या नातेसंबंधी आहे, राक्षसच आहे ना तो. राक्षस म्हटलं की वाईट नव्हे, अरण्याच्या अनुषंगाने त्याच्या आश्रयाने राहणारे हे बहुतांशी सगळे. अशा त्या अरण्य सह्याद्रीचं गिरी उपवन सांभाळणारी ती करकटी त्या कुंभकर्णाने तिच्यावर अतिप्रसंग केला आणि दुर्दैव असं झालं या अतिप्रसंगातून तिला पुत्र झाला. आणि कुंभकर्णाने अशी अनेक पातकं केलेली असल्यामुळे कोण करकटी आणि कुठली कोण? तिला जंगलात तशीच टाकून पुढच्या स्वारीसाठी हे पुढेही निघून गेले होते, परत लंकेकडेही निघून गेले. कोणी तिची खबरबात आयुष्यात घेतलीच नाही. अर्थात वन्य जमातींचा आणि राक्षसांचा सगळा स्नेहसंबंध असल्यामुळे तिचं जीवन काही फारसं दुःखात गेलं असं नव्हे, ठीक गेलं. पण तिच्या पोटी जो जन्माला आला त्याचं नाव भीम पराक्रम करणारा माझा पुत्र असावा, भीम या शब्दाचाच अर्थ प्रचंड बलिष्ठ असाच आहे. म्हणजे ह्या अर्थावरूनच पांडवातल्या भीमाचं नाव भीम ठेवलंय. भीम पराक्रम हा शब्द आपल्यामध्ये आहे. तेव्हा तिनं आपल्या मुलाचं नाव भीम असं ठेवलं. पण पुढे राम रावणाचं युद्ध झालं, त्याच्यात कुंभकर्ण संपला असं तिनं ऐकलं. म्हणजे हा रामायणानंतरचा कालखंड आला. आता गंमत कशी असते बघा, काय मानसिकता आहे. खरं तर कुंभकर्णाने आपल्या आईला छळलंय, त्रास दिलाय, घात केलाय, विश्वासघात केलाय, नातेसंबंधांचा चुराडा केलाय. तर या मुलाचा राग त्या कुंभकर्णावर असायला पाहिजे ना? हे असलं तिरशिकराव की यांनी राग धरला विष्णूवर का? कसा का असेना, माझा बाप होता आणि माझ्या बाबांना ह्यांनी मारलं, म्हणजे आता विष्णूलाही ठोकून काढीन आणि विष्णूचे मित्र असलेले सगळे देवाधिक यांना पण ठोकून काढीन. काय मानसिकता आहे आपण कल्पना करा, कसलीही मानसिकता. पण एक आहे, हा भीमासुर अजूनही मेलेला नाही, हा आपल्या सगळ्यांच्या मध्ये शिल्लक आहे, सगळ्यांमध्ये शिल्लक आहे. भीमासुराचा कोणता दुर्गुण सांगितला मी? राग कोणाचा यायला पाहिजे? ज्याने माझ्या आईवर अतिप्रसंग केला त्या कुंभकर्णाचा राग यायला पाहिजे ना? आम्हाला तो येत नाही.
आम्हाला राग येतो कुंभकर्णाला जो मारेल त्याचा. इतिहासात किती उदाहरणं सांगू महाराज आपल्याला, एक दोन उदाहरणं फक्त पहा, पुष्कळ आहेत. ज्यांना कुतूहल आहे त्यांनी थोडा इतिहास उकरून बघावा की महाराणा प्रताप माझा भाऊ आहे, काही कारणाने माझं आणि महाराणा प्रतापचं भांडण झालंय, माझं त्याच्याशी भांडण झालं, माझा स्वार्थ थोडासा दुखावला, तो माझा व्यक्तिशः स्वार्थ आहे, तो दुखावला. आता मी कोणाकडे जायचं? आता मी जायचं अकबराकडे. वा वा वा, कशासाठी? राणा प्रताप मरावा म्हणून. माझा वैयक्तिक एवढूसा अपमान झाला आणि माझं एवढूसं नुकसान झालं तर राणा प्रताप मरावा ही इच्छा आहे, पण ज्या अकबराने भारताचं सर्वांगीण नुकसान केलंय त्याचा राग येत नाही, त्याचा राग येत नाही. संभाजी महाराजांबरोबर माझं भांडण आहे, मग मी फितुरी करणार कोणाला? औरंगजेबाला. का? माझं एवढंसं त्याने दुखावलं, माझं एवढंसं त्याने दुखावलं, त्याचा मला राग आला. पण औरंगजेबाने या महाराष्ट्रातल्या सगळ्या श्रद्धास्थानांना दुखावलं, त्याचा राग नाही आला, त्याच्याशी हात मिळवणार. तेव्हा भीमासुर कुठंही मेलेला नाही. म्हणजे ज्याचा खरा राग यायला पाहिजे, मला माझी एक 4 एकर जमीन गेली तर राग आहे, पण देशाची 400 एकर गेली ती ज्यांनी लुबाडली त्याचा राग नाही. म्हणजे आमचे राग किती व्यक्ती केंद्रित आहेत, समष्टी आम्हाला जमतच नाही. तसा हा भीमासुर लेखाचा या पठ्याने महाविष्णूंचे जे म्हणून सहाय्यक होते त्यांच्या त्यांच्यावर स्वार्या केल्या, आपलं प्रचंड राक्षसी सैन्य उभं केलं, तपश्चर्या केली, वरदानं मिळवली आणि देवादुकांनासुद्धा दरारा लावला पठ्याने. आता सह्याद्री ओलांडून इकडच्या लोकांना इकडं जाता येईना आणि इकडच्यांना इकडं जाता येईना इतका जबरदस्त वचक उभा केला. का? हे सगळे विष्णूचे भक्त इकडून तिकडे जातात नादान. तेवढे काय काशीची गंगा रामेश्वरला न्या, रामेश्वराची गंगा काशीला न्या, ते शिवभक्त काय, रामभक्त काय, अमुक भक्त काय, तर हट सब कुछ पण. हे देव सगळे नालायक आहेत असं भीमासुराचं मत आहे. पण तर माझं एवढंच क्लिपिंग काढून पाठवाल लगेच व्हॉट्सअपला, बघा आफळे बुवा काय म्हणाले. असे आफळे बुवांचे हितचिंतक जगात पसरलेत. तर देव सगळे नालायक आहेत असं त्याचं मत. त्या पठ्याने दिसेल त्या देवभक्ताला छळायला सुरुवात केली आणि अशा वेळेला काय मौत झाली बघा. कामरूप देशाचा राजा, आता विचारा बरं कामरूप म्हणजे कुठला देश? नेटवर बघतो. अशीच अवस्था आहे तुमची आमची. कामरूप देश म्हणजे असा आसाम, आसाम भागाला कामरूप देश म्हणत असत. त्या कामरूप देशाचा राजा खरं राजा होता आसामकडचा, पण तरीही शिवभक्त होता, रामेश्वराच्या दर्शनासाठी चालला होता, अनेक शिवक्षेत्रांच्या दर्शनासाठी म्हणून आपल्या परिवारासह जात असताना अचानक नेमका सह्याद्रीच्या मार्गाने आला. काय त्याला दुर्भाग्य सुचलं देव जाणे. पण या पठ्याने या भीमासुरानं आपल्या सर्व सैन्यासह त्याचा सगळा परिवार जो वेढला उचलला आणि कारागृहातच टाकून दिला. कामरूप देशीचा नृप सुदेक्षण त्यासी कारागृही केले बंधन. असा कारागृहामध्ये डांबला तरी न सोडी शिवध्यान, पत्नी सहित ते धवा त्या कारागृहामध्ये सुद्धा अतिशय मनापासून शिवपूजा शिवध्यान तो करीत असे. हा शिवभक्त लेखाचा रोज काय करतो याच्यावरती त्या भीमासुराच्या सेवकाने
अतिशय सूक्ष्म लक्ष ठेवलं होतं. कारण हा सामान्य प्रवासी नाही, हा राजा आहे. याच्या मागे एखाद्या वेळेला सैन्य पथक असू शकतं, याच्या पुढं गेलेला एखादा परिवार असू शकतो. अजून महाराज का आले नाही म्हणून ह्यांची काहीतरी निरोपानिरोपी, एकमेकांना काहीतरी मदत, काहीतरी गडबड होऊ शकते म्हणून हा पठ्या लक्ष ठेवून होता. ह्या सेवकाच्या लक्षात आलं की हा राजा अतिशय रूपसंपन्न आहे, वैभव संपन्न आहे, पण तरीसुद्धा तो शिव दर्शनासाठी जात असल्यामुळे अत्यंत साध्या वेशात आहे. कपाळी शिवगंध तो नित्य लावतोय. कारागृह म्हणजे अगदी अलीकडच्या काळातलं जेल डोळ्यासमोर नका आणू. काळ्या काळ्या भिंती, ते गज, ते चट्ट्यापट्ट्याचे कपडे, असं काही नव्हे. त्यांना सह्याद्रीमधल्याच एका परिसरामध्ये त्यांनी बंदिस्त केलं आहे, पण तिथे त्यांची तशी सर्व सोय आहे. प्रातःकाळी स्नान करावं राजानी राणीने, तिनं शिवभक्तीला योग्य अशी शुभ्र वस्त्र परिधान करावीत, राजाने शुभ्र वस्त्र परिधान करावीत, आणि मग मात्र ज्या ओढ्याच्या काठी त्यांची निवासाची सोय आहे तिथे सुंदर पद्धतीनं शिवपूजा मांडावी सह्याद्रीच्या त्या डोंगरावरती, सह्याद्रीच्या त्या जंगलामध्ये. आणि त्या ठिकाणी भगवंतांची ती अतिशय षोडशोपचार सुंदर पूजा करून प्रार्थना करायची, ये दुख हमरे हरो भोलानाथ, ये दुख हमरे हरो भोलानाथ, ये दुख हमरे हरो भोलानाथ, ये दुख नाथ. दिगंबर शंकर, ये दुख हमरे हरो भोलानाथ, ये दुख हमरे हरो भोलानाथ, ये दुख. करत होता सर्व काही उपचार करून, चंदन चावल बेल की पतिया, चंदन चावल, चंदनाचा लेप लावावा भगवंताना, शिवा मूठ तांदूळ अर्पण करावेत, आणि बेलाची पानं भगवंतांना आवडणारे सर्व उपचार. चंदन चावल बेल की पतिया, शिवजी की माथे डरो, हो शिवजी के माथे धरो, हे दुख हमरे हरो भोलानाथ, ये लागत नाही विधि उपचारा, लागत नाही. आपण अनेक दिवस या शिवक्षेत्रांच्या कथा ऐकताय. 12 ज्योतिर्लिंगांच्या कथा आपण या कालखंडामध्ये ऐकता. या कथेच्या माध्यमातून
काही कविता तयार केल्या जातात. आता आपण ज्या काही आर्या साकी दिंडी कामदा ही भजनं ही सगळी ऐकताय. यांची रचना केली आहे ते आमच्या या कीर्तन क्षेत्रातले भीष्माचार्य नागपूरचे मोहन बुवा कुबेर यांनी केली आहे. म्हणजे बुवांनी इतक्या सुंदर रचना केली आहेत की असं वाटतं की अरे पा हे कुठंतरी पारंपरिक एक 400-500 वर्षापूर्वी कर्नाटकामध्ये हेच गात होते का काय. पण साधारणतः कर्नाटकी धरतीवरती जे संगीत येतं त्याची सुरावट आणि त्याचे ताल साधारण या पद्धतीनं चालतात. श्रीकांता गोविंद हरे दे श्रीकांता गोविंद ही गायन पद्धती आहे. हरे दे नारायण नारायण श्रीकांता. आता हे खरं कन्नड भजन पद्धती पण बुवांनी हीच चाल वापरून हा राजा कामरूप म्हणजे उत्तर भागातला असल्यामुळे त्याच्यावर हिंदी भजन केलंय. म्हणजे खऱ्या अर्थाने कसं एकसंध भारताचं दर्शन आहे का नाही. हां चाल कर्नाटकाची वर्णन शंकरांचं आणि भाषा हिंदुस्थानी. आयशा बास हमरे हरो भोला नाथ ये दुख हमरे हरो लाओ के तुम्हारी विधि उपचारा लागत नाही विधि उपचारा शंभु के चरण परो ये रे सारी शंभु के चरण परो हे बंधो शंभु के चरण परो हमरे हरो ये दुख हमरे हरो भोलानाथ ये दुख हमरे हरो. नमः पार्वती पते हर हर महादेव. सुंदर शिवपूजा झाली आणि मौजशी की त्या ठिकाणी त्या शिवपिंडीच्या वरती शिवप्रभू असं ज्योतिरूपाने तेजरूपाने प्रगटले आहेत. मनोभावे त्यांना वंदन केलंय आणि मग त्या पिंडीमध्ये ते ज्योतिस्वरूप विलीन झालंय. मी मगाशी सांगितलं या राजाच्या प्रत्येक हालचालीवर या भीमासुराच्या सेवकाचं मोठं बारीक लक्ष आहे. या पठ्याने ते बघितलं आणि त्यांनी जाऊन आपल्या भीमासुर राजाला सांगितलं महाराज तुमचा नाश करण्यासाठी तुमच्यावर करणी करण्यासाठी हा काहीतरी पूजा वगैरे करत असतो. आता त्या सेवकाची चूक नाही त्या भीमासुराच्याच शिक्षण पद्धतीत तो सेवक वाढलेला असल्यामुळे हे देवपूजेचं प्रकरण असतं त्याला माहीत नाही. आयुष्यभर बघितलं त्याने दुसऱ्यावर करण्यास करायच्या त्यामुळे त्याला वाटलं ही पूजा म्हणजे सुद्धा काहीतरी वेगळी गडबड आहे. भीमासुर महाराज तुम्ही तिथं याच पूजेच्या वेळेला या. ती पिंडीच्या वरती काहीतरी असं प्रगट होतो भयानक आहे आणि बहुतेक त्याच्या तपश्चर्येनं आजच्या दिवसापुरतं एवढंच प्रगटलंय. हे जर प्रकरण वाढलं तर सगळ्या जंगलाला तुम्हाला आम्हाला
त्याहीपेक्षा महाराज तुमच्या राज्याला धोका आहे. बस सगळ्या सेवकांना हेच माहिती असतं की राजाला काय किल्ली मारली की ते माकडं फिरतं. ती एकच किल्ली असते, तुमचं राज्य जाईल. मग ते माकडं कसंही नाचायला तयार आहे, तुमचं राज्य जाईल. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र हा भीमासुर, लक्षात घ्या, भीमासुर पुरत एकदा राक्षसे म्हणजे कुरूप नव्हे. थोडीशी पुनरावृत्ती करतो, राक्षस कुळातला रावण असला तरी सुद्धा तो रामायण काळामधला त्रिभुवन सुंदर होता. वाल्मिकीने सुद्धा त्याचं वर्णन त्रिभुवन सुंदर स्वरूप असलेला राजा असं केलंय. आता त्रिभुवन सुंदर असलेल्या रावणाचा हा धाकटा भाऊ आहे कुंभकर्ण. मग या कुंभकर्णाचा जो मुलगा असेल तो असा निळा जांभळा पिवळा तांबडा अशा पद्धतीनं काही दिसणारं प्रकरण असेल का? पण बलिष्ठ होता, घोरा गोमटा होता तरी जबरदस्त बलिष्ठ होता. अनेक तप करून सिद्धी प्राप्त करून घेतल्या होत्या. याने ठरवलं, हा राजा असं जर काही कपट करून, अशी जर काही करणी करून माझ्या राज्याला धोका करणार असेल तर याला त्या शिवपूजा करत असतानाच मारून टाकायचा, तिथेच संपवायचा. आणि दुसऱ्या दिवशी बरोबर सकाळी त्या शिवपूजेच्या वेळेला कमरेला समशेर लावून, मात्र आपण कोण ते कळू नये म्हणून तोंडावरती ते काळे पट्टे वगैरे, काय ते भयानक वेश. आता डाकूचा वेश कसा असतो ते काही सांगायला नको, ते सगळ्या पोरांना अगदी पक्क पाठ आहे. त्या अशा डाकूच्या वेशामध्ये तो वाट पाहतोय. या राजाचं स्नान झालं आणि आता हे पतीपत्नी छानपैकी पुन्हा एकदा त्या दिवशी शिवपिंडी तयार करून त्याच्या समोर ध्यानाला बसलेले आहेत महाराज. ध्यान धरून या खूप पैसला, ध्यान धरून या खूप पैसला, ध्यान धरून या खूप पैसला, दैत्य सेवके देखिला भला, दैत्य सेवके देखिला भला, नाशिण्या आम्हा करणी करत हा, नाशिण्या आम्हा करणी करत हा, वृत्त कळविले स्वामी ते पहा, वृत्त कळविले स्वामी ते पहा, ध्यान धरुनिया खूप पैसला, ध्यान धरुनिया ध्यान धरुनिया ध्यान धरुनिया. नमः पार्वती पते हर हर महादेव. शिवनामाचा उच्चार झाला आणि त्या दिवशी मात्र त्या शिवपिंडीच्या वरची ज्योती काही प्रगटली नाही. तो भीमासुर आपला इकडून तिकडून बघतोय, त्या सेवकाला धरला गचांडी धरून, काय रे तू म्हणत होतास ना याच्या वर काहीतरी असं प्रगट होत इथे, असं काही दिसत नाही कस? म्हणजे महाराज आपण आलो हे बहुतेक कळलं असेल त्याला, गाधड्या काल तू होतास ते नाही कळलं आणि आज मी आल्यावर त्याला कळलो वगैरे. आ ते काही एवढं बावलट आहे काय कोण असेल ते, काहीतरी घोळ आहे. बहुतेक आपण आलो हे राजाला कळलंय आणि राजानी बहुतेक त्याची करणी करण्याचा उपद्व्याप आवरलेला दिसतोय. आता कशाला उगाच लपवा छपवी करायची, ताड 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 पावलं टाकत समोर जीवन उभा राहिला. त्या राजाने नेत्र उघडले, काही विशेष? विशेष म्हणजे हे काल तुम्ही शिवपूजा करत होता तेव्हा काहीतरी प्रगटलं, आज कसं नाही प्रगटलं? मला ते काय प्रगट होते ते बघायचं आहे, मला ते काय प्रगट होते ते बघायचं आहे. आणि जर नाही प्रगट केलंस तर इथं खडग काढतो कमरेचं आणि हे मुंडकं तुझं त्याच्यावरती वाहतो,
खड़ग प्रहारे भंगिन पिंडी, खड़ग प्रहारे भंगिन पिंडी, उठे असे तव शिव ब्रह्मांडी, उठे असे तव शिव ब्रह्मांडी। या खड़गाच्या प्रहाराने तुझही मस्तक छाटीन, ही शिवपिंडी सुद्धा फोडून टाकीन, लक्ष ठेव मग। अरे खड्ग प्रहारे भंगिन पिंडी, उठे असे तिव शिव ब्रह्मांडी, असा बोलला भीमासुर, असा बोलला मात्र भीमासुर, आणि खड्गाला असा वरती करून उभा राहिला। आणि त्या शिवपिंडीवरती खड्ग पडणार महाराज, म्हणता म्हणता प्रभू प्रगटले, आता तेज स्वरूप असं भव्य प्रगट झालं महाराज। म्हणता म्हणता प्रभू प्रगटले, पिनाक धरुनी खड्ग तोडले, पिनाक धरुनी प्रभू उभे राहिले समोर, आपलं पिनाक नावाचं धनुष्य घेतलं, धनुष्य पुढे काढलं, त्याला बाण जोडला, आणि भीमासुराच्या हातामध्ये असलेलं खड्ग त्याच्या हातासकट ओढवून लावलं। पिनाक धरुनी खड्ग फोडले, पिनाक धरुनी, अरे भीषण युद्धा तोंड लागले, भीषण युद्धा तोंड लागले। एक बाजूला भीमासुर, दुसऱ्या बाजूला भगवान शंकर, असा जबरदस्त युद्ध झालं महाराज। खळ 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 पृथ्वी हाले, खळ 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 पृथ्वी, खणखणाट शस्त्राचे होती, खणखणाट शस्त्राचे होती, देव ऋषी मुनी थाकी पडती, देव ऋषी मुनी। शेवटी देवर्षींनी सांगितलं, भगवंता या सगळ्या भयानक संग्रामामध्ये अवघ्या सह्याद्रीची हानी होईल बरं, आपण त्वरित हे युद्ध थांबवा, हे युद्ध थांबवा। आणि मग भगवान शंकरांच्या केवळ एका ओंकाराने ओम नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, त्या भीमासुरासह त्याचं सर्वच्या सर्व सैन्य भस्मसात झालं। भीमासुराचं राज्य संपलं, सगळे देव मुनी ऋषी गंधर्व त्या ठिकाणी उपस्थित झाले। भगवंता, किती वर्ष आम्ही या भीमासुराचा त्रास सहन करतो आहोत, हा सह्याद्रीचा पर्वत ना इकडून तिकडे जाता येत होतं, ना तिकडून इकडे जाता येत होतं। तुमचा कोण जो कोणी कळीकाळ असेल तो बसला होता तिकडे आम्हाला नरकात किंवा स्वर्गात नेण्यासाठी, पण सांप्रतचा कळीकाळ हा भीमासुर होता, याच्या त्रासातून आम्हाला वाचवलं। खरं मौज अशी आहे, कामरूप देशाचा हा राजा असल्यामुळे, त्याच्या ह्या सगळ्या तपाने तो प्रकट झाल्यामुळे, त्यांच्या परिवाराचा थोडा हट्ट चालला होता की भगवंतांचं हे स्वरूप कामरूपाला न्यावं, म्हणे नको, ते सह्याद्रीच्या शिखरावरच प्रकट झालं आहे। आणि त्या भीमासुराला संपवण्यासाठी ते इतक्या भीम म्हणजे प्रचंड मोठ्या स्वरूपात उत्पन्न त्यावेळेला झालं आहे की तो भीमाशंकर भीमरूपाने प्रगटलेला, भीम आकृतीनं प्रगटलेला शंकर आपल्याला साक्ष देतो आहे शिवनाम उच्चारा। तेने कळीकाळासी दरारा, ऐसा नामाचा महिमा, या सुदेक्षण नावाच्या राजाने, या शिवनामाच्या प्रभावाने, या शिवनाम स्पंदनाच्या प्रभावाने एक दिव्य शक्ती उत्पन्न झाली, आणि त्या शिवशक्तीनं अशा भीमासुराचा सर्व सैन्यासह पराभव झाला। आपल्याला सुद्धा अशी शिवशक्ती आपल्या घरामध्ये परिवारामध्ये निर्माण करायची असेल तर आपल्या भगवन नामाचं नुसतं मनातल्या मनात स्मरण पुरणार नाही, प्रत्यक्ष उच्चाराने काही मंत्राच्या, नामाच्या, जपाच्या स्पंदन लहरी आपल्या वातावरणात निर्माण केल्या पाहिजेत, आणि या पवित्र लहरी
निश्चितपणे माणसावर तो पवित्र परिणाम करतात. म्हणून नाथ महाराज आपल्याला पूर्वपद्यामध्ये सांगतात, या ठिकाणी भीमशंकर या ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेऊन आपण थांबूया. महाराज आपल्याला 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन हे कीर्तन विश्व घडवत आहे बरं. आपण नुसते 12 ज्योतिर्लिंग नाही, याच्याबरोबर अनेक गणेश स्थानं, याच्याबरोबरीनं अनेक असलेल्या राष्ट्रपुरुषांच्या चरित्राची दर्शनं, असं सगळं आपल्याला घडवत आहे. तेव्हा दारामध्ये मोती आलेला असताना त्याचा दागिना करण्यापेक्षा तो खिशत ठेवून नुसतं हिंडत बसणं हे काही शहाणपणाचं नव्हे. उलट त्या मोत्याचा दागिना असा करावा की तो आपल्या घराला चमकणारा असावा आणि इतरांना सुद्धा त्याचा प्रकाश मिळावा. तसं सगळ्यांना ते शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. तन मन धनानी अहो भीमाशंकरला नाही, अगदी तिकडे झारखंडमध्ये जाऊन बैजनाथाचं दर्शन घ्यायचं झालं तर काय खर्च कमी आहे? त्याच्यापेक्षा 11 लोकांना शेअर करायचा खर्च त्याच्यापेक्षा खूपच कमी आहे महाराज. तो विचार करून आणि आपल्या घरामध्ये सुद्धा ही उपासना कायम करा, चालू ठेवा ही उपासना. आणि कोणी सांगितली तुम्हाला ही उपासना मूर्खासारखी? असं जर कोणी सांगितलंच तर सांगा अहो मूर्खासारखं म्हणू नका. या जगामध्ये सगळ्या कीर्तनाच्या माध्यमातून भारतीय परंपरा आणि अध्यात्म याचा प्रचार करणाऱ्या विश्व रंगभू कीर्तनी ही प्रतिज्ञा घेऊन उभा राहिलेल्या काही लोकांनी हा सगळा आपल्यापर्यंत आणलेला गंगेचा ओघ आहे. त्या गंगेच्या मध्ये आपलं स्नान करून आपले सिद्धांत मुलांच्या हृदयापर्यंत उतरवूया महाराज. शिवनाम उच्चारा, शिवनाम उच्चारा, तेणे कलिकाळासी दरारा, तेणे कलिकाळासी दरारा. शिवनाम उच्चारा, शिवनाम उच्चारा, शिवनाम उच्चारा. नमः पार्वती पते हर हर महादेव. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. हे कीर्तन आपल्याला कसं वाटलं? भविष्यातील येणाऱ्या आपल्या सगळ्या पिढीवर संस्कार करण्याचं, त्यांना दिशा देण्याचं, त्यांना भारतीय संस्कृतीची परंपरांची ओळख करून देण्याचं एक अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असं कार्य कीर्तन विश्व या यूट्यूब चॅनलद्वारा केलं जातं. मी आपणा सगळ्यांना आवाहन करतो की आपण सर्वांनी कीर्तन विश्व या महाप्रकल्पामध्ये सहभागी व्हावं. या कीर्तन विश्व यूट्यूब चॅनलची आणि या ऑनलाईन कीर्तनाची माहिती सर्व दूर, अगदी खेड्यापाड्यात, शहरात, मोठ्या शहरांमध्ये, इतकंच नव्हे तर विदेशात राहणाऱ्या आपल्या भारतीय बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण कीर्तन विश्व यूट्यूब चॅनलची लिंक सगळ्यांना शेअर करा. आमचं प्रत्येक कीर्तन लाईक करा, हे चॅनल सबस्क्राईब करा आणि सर्व दूर कीर्तन विश्वची माहिती पोहोचवण्यासाठी कृपया सगळ्यांनी सहकार्य करा. याचबरोबर आपल्या कुटुंबातील एखाद्या आनंद सोहळ्या प्रसंगी, जसं बारसं किंवा वाढदिवस किंवा 61, 75 असे जे वेगवेगळे कार्यक्रम असतात, त्यासाठी किंवा आपले आई वडील, सासू सासरे, आजी आजोबा यांच्या नावानं एखादं कीर्तन प्रायोजित करा आणि कीर्तन विश्व या महाप्रकल्पाच्या यशस्वीतेसाठी आपला खारीचा वाटा उचला. जय जय रघुवीर समर्थ.